जी ठाकरे साहेबांचा संपूर्ण महाराष्ट्र शिवसंवाद दौरा चालू आहे, त्याच्या सातव्या टप्प्यामध्ये आज आम्ही वैजापूर तालुका संभाजीनगर जिल्ह्यातील महालगाव या गावात असताना सभा चालू असताना या सभेमध्ये एक दगड आला। त्यानंतर सभास्थानावर आम्ही निघताना सुद्धा 3-4 दगड वाहनावर आले। या ठिकाणी मुद्दामहून काही समाजकंटक विशेषतः या भागातील स्थानिक आमदार रमेश बोरनारे यांच्या जिंदाबादच्या घोषणा हा मॉब देत होता आणि मुद्दामहून दलित समाज आणि हिंदू यांच्यामध्ये एक भांडण लावण्याचा प्रयत्न या मॉबमधील काही लोक करत होते, पण तो माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांनी या संदर्भात भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येत असताना अशा पद्धतीनं काही लोक मुद्दामहून या मॉबमध्ये घुसून वेगळ्या पद्धतीनं एक काम करण्याचा प्रयत्न केला याचा निषेध आम्ही करतो। परंतु महाराष्ट्रातील सरकार जे आहे आताच्या घडीचं हे अशा पद्धतीनं समाजात भांडणं लावण्याचा प्रयत्न, आदित्यजी ठाकरे साहेबांच्या सभा उधळण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षितता सुद्धा माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांची, मला वाटतं याच्याकडे सुद्धा सरकारचं कमालीचं दुर्लक्ष या घटनेच्या निमित्तानं दिसून आलं आहे। मी या निमित्तानं राज्य सरकार ज्या पद्धतीनं सुरक्षितता आदित्यजी ठाकरे साहेबांची असायला पाहिजे होती तिच्यात कसूर झालेली आहे आणि निश्चित या येथील स्थानिक अधिकारी स्थानिक SP यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना करेल।